सांगली जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश। आज विश्रामगृहात सांगली येथे सांगली जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे प्रभारी संतोष सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सांगली जिल्ह्यातील असंख्य सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। खानापूर तालुक्यातून लेंगरेगावचे सुपुत्र व सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चंदनशिवे, स्नेहल कुमार कांबळे, सुधीर कांबळे विटा यांनी आज वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला। यावेळी वंचितचे खानापूर तालुका उपाध्यक्ष कॅप्टन अशोक देंडे, दुर्योधन साबळे सांगली जिल्हा दक्षिणचे अध्यक्ष महावीर तात्या कांबळे व वंचितचे जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते। सुधीर कांबळे, स्नेहल कुमार कांबळे या सर्व स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी श्रद्धेय प्रकाश दादा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज सांगली या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतलेला आहे। मी त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे स्वागत करतो। जय। आज आम्ही सांगली येथे विश्रामबाग येथे गेस्ट हाऊसमध्ये आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोष सूर्यवंशी साहेब यांच्या हस्ते वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही सांगली जिल्ह्यामध्ये असेल आमच्यावर जी जबाबदारी संतोष सूर्यवंशी सर देतील ते आम्ही सर्वच विटामधली टीम असेल किंवा खानापूरमधली टीम असेल मोठ्या जोमान आम्ही तालुक्यामध्ये काम करू व बाळासाहेबांचा झेंडा घरोघरी पोचू एवढंच बोलतो, थांबतो। जय भीम, जय भारत।